मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन विस्तार होणार आहे, मात्र याच मंत्रिमंडळात मावळच्या खासदारांची वर्णी लागणार का, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यात रंगली आहे. पवार कुटुंबियांची तिसरी पिढी म्हणजेच पार्थ पवार यांच्या विरोधात श्रीरंग बारणेंनी बाजी मारली आहे. त्याचं फलित स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून मावळच्या वाटेला येतं का, त्याची महत्वाकांक्षा कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा मावळ, याच मावळ लोकसभेत शिवसेनेने आपला प्रथम झेंडा शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर या खासदारांच्या माध्यमातून सत्ता काबीज केली. त्यानंतर रंग बारणे यांना दोन वेळेस खासदार होण्याचा मान मिळवला. इतकंच नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दणाणून पराभव करत 2.25 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. खासदार श्रीरंग बारणे यांना मागील सत्रात 5 वेळेस संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रीरंग बारणे यांना आता केंद्रीय मंत्रीपद देण्यात यावं आणि त्यांच्या कामाचा दिल्लीमध्ये डंका वाजवा अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हो, नक्कीच बारणे साहेबांना या विजयाचं गिफ्ट म्हणून भाजप आणि शिवसेनेने त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची अपेक्षा या मावळ लोकसभेच्या सर्व मतदारांची आणि नागरिकांची आहे. नक्कीच पिंपरी चिंचवड असेल, हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, ही आशिया खंडातली मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आणि त्याला जोडलेला हा रायगडचा काही भाग आणि मावळ तालुक्याचा भाग हा पिंपरी चिंचवड आणि हा एकत्र मतदारसंघ आहे. तर नक्कीच या ठिकाणी शहरीकरण वाढतंय, रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आहे, त्यामुळं अशा नेतृत्वाला नक्कीच मंत्रिपदाची संधी या ठिकाणी मोदी साहेबांनी दिली पाहिजे. दोन वेळेस खासदार झालेल्या श्रीरंग बारणेंनी देखील आपली आशा पल्लवीत ठेवली आहे. तर पक्षप्रमुख नक्कीच मोठी जबाबदारी देण्यासाठी सकारात्मक विचार करतील आणि दिलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे पार पाडेल असं मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलंय. त्यामध्ये पहिला पराभव पवार परिवारातील घटकाचा होतोय आणि मी 2 दिवसापूर्वीच सांगितलं की पवार परिवारातील उमेदवाराचा पराभव करण्याची संधी मावळच्या जनतेला मिळालेली आहे आणि त्यांनी अचूक वेळ साधलाय. तो बाणाचा निशाणा तो मताच्या द्वारे मावळच्या जनतेने साधलेला आहे. मी जनमानसाशी जोडलेलो कार्यकर्ता आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या संसदेमध्ये दुसऱ्यांदा पाठवलेले आणि शिवसेनेतच घडू शकतं, त्यामुळे नम्रपणे काम करणार आहे. जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती मी भविष्यामध्ये घेईन. घ्यायची तयारी आहे, इच्छा आहे. मी आव्हानं पेलणारा कार्यकर्ता आहे. माझ्या गेले 25 वर्ष तुम्ही मला जर जवळून पाहिलं असेल तर मी गेले अनेक वर्ष जनतेसाठी सर्वसामान्य माणसासाठी आंदोलन केले, त्यांच्या सुखदुःखामध्ये समर्पण आलं आणि शेवट पक्षप्रमुख जो निर्णय घेईन तो निर्णय मी मान्य करतो. पार्थ पवारच्या पराभवाने श्रीरंग बारणे यांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्यात. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळला केंद्रीय मंत्रीपद मिळेल का, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.